गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आपण मुळाक्षरांचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. परत दोन अक्षरी शब्द, त्या अक्षरांपासून दोन अक्षरी शब्द तयार कसा करायचा हे पण पाहिले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासाला दोन पुस्तक आहे. एक आहे हे मराठीचं पाठ्यपुस्तक, ज्याचा आता आपण अभ्यास करतोय, हे मराठीचं पाठ्यपुस्तक. आणि दुसरं एक तुम्हाला पुस्तक आहे पहा, मराठी अभ्यास पुस्तिका. आता जे मी तुम्हाला रोज शिकवणार आहे त्याचा अभ्यास या मराठी अभ्यास पुस्तिकेमध्ये आहे. तर त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. जो काही अभ्यास दिलेला असेल ते मी तुम्हाला काही थोडं थोडं एक्सप्लेन करीन की तो अभ्यास कसा करायचा, आणि त्याच्यानंतरचा त्या पुस्तिकामधला तो अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा. तर आपलं मुळाक्षर झालेली आहे. तर या मुळाक्षरांमधून आपला जो अभ्यास आहे तो मी तुम्हाला सांगते तो कसा पूर्ण करायचा, आणि जसं मी सांगणार आहे तसा तो अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर पुस्तकामध्ये पहिल्या पानावर, पान नंबर 5 वरती पहिला प्रश्न बघा दिलेला आहे. खालील मुळाक्षरे वाचा व लिहा. मुळाक्षरे तर तुमची झालेली आहेत, तिथे मुळाक्षरं दिलेली आहेत, आणि ती मुळाक्षरं काय करायची आहे त्याचं बघून परत लेखन करायचं. म्हणजे अ लिहा असेल अशा प्रकारे अतिन्य मुळाक्षरांचं तुम्ही काय करायचं आहे वरती बघून खाली लेखन करायचं आहे. दुसरा प्रश्न बघा दिलेला आहे, त्याच्या पानावरती पान नंबर 6 वरती पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. गाळलेली अक्षरे लिहा, म्हणजे तुम्हाला अक्षर दिलेली आहे. काय केलेली आहे, अक्षरे दिलेली आहे. आणि गाळलेली अक्षरे म्हणजे काय, तर त्या अक्षरानंतर येणार अक्षरे लिहायची आहे. ए, इथं पहिलं अक्षर दिलं आहे तुम्हाला ए. मग ए एकानंतर दुसरं काय येतं, ऐ ऐन. दुसरं अक्षर काय येतं, ऐ ऐन. नंतर दिलेलं आहे ओ ओढा, ओ ओढा. ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं ओ नंतर काय येतं अक्षर, अ अक्षर कोणतं येतं, अ. पण तुम्हाला जे या पुस्तकामध्ये मुळाक्षर दिलेली आहे, जे मुळाक्षर दिलेली आहे तिथे ए आणि अ, ए आणि अचा त्यांनी काय केलेला आहे, समावेश केलेला नाहीये. पण त्याचा समावेश करायचा आहे. जेव्हा त्यापुढे तुम्ही जेव्हा त्याचं लेखन करणार आहात, वाचन करणार आहात, तेव्हा ए आणि अचं वाचन करायचं आहे. एडानंतर झालं ऐ ऐडा. ऐ ऐडानंतर कुठलं अक्षर आलं आहे, ओ. ओ नंतर मी काय शिकवलंय तुम्हाला, अ. पण इथे बघा, पान नंबर 5 वरती जी मुळाक्षरं दिले चा समावेश केलेला नाही आहे. तर तुम्ही पेनाने इथं ए नंतर इथे ॲड मी स्वतः लिहायचं आहे, आणि ओ नंतर अ तुम्ही स्वतः लिहायचं आहे. आणि तसंच इथे बघा, राहिलेल्या अक्षरांमध्येही त्यांनी ॲसाठी असाठी जागा दिलेली नाही आहे. पण तुम्ही काय करायचं, ओ नंतर ही मधली जागा तिथे हिची मधली जागा करायचं. आणि प्रश्न चौथा, चौपटीतील अक्षर वाचा
अभ्यास कसा करायचा हे पाहिले त्याच्या पुढचा पाठ आहे।